आणि आता मनाला चटका लावून जाणारी एक बातमी पिंपरी चिंचवडमधून. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयामध्ये दोन चिमुकली पाखरं आपल्या वडिलांची वाट पाहत आहेत. नेमकं काय घडलंय त्यांच्यासोबत पाहूया. पिंपरी चिंचवडमधल्या यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील एका कोपऱ्यात बसलेले हे दोन चिमुकले अंजुम आणि अरमान, मूळचे औरंगाबादेतल्या वैजापूरचे. त्यांच्या डोळ्यांतील अश्रू थांबता थांबत नाहीयेत. त्यांची आई रुक्साना अतिदक्षता विभागात कॅन्सरशी झुंज देते. त्यांचे वडील सलीम यांनीच या तिघांना इथं आणलं. रुक्सानाला कॅन्सर असल्याचं निदान झालं. सलीमनं काही दिवस तिची शुश्रूषा केली, मात्र 8 दिवसांपूर्वी तो अचानक पत्नी आणि या दोन चिमुकल्यांना सोडून गेला. तेव्हापासून ही मुलं इथं रडताय. आता काही सामाजिक कार्यकर्ते त्यांना मदत करतायत. महिलेला ट्रीटमेंटसाठी मदत तर केलीच केली, वर नवरा सोडून गेल्या म्हणून त्यांच्या दोन लहान मुलं यांचंही पुनर्वसनासाठी कोर्टाकडून ऑर्डर घेऊन योग्य त्या आश्रमात, बाल आश्रमात दाखल करण्यात येणार आहे लवकरच. वर स्त्रीची ट्रीटमेंट पण चालू आहे आणि यशवंत आमचं हॉस्पिटल यशवंतराव चव्हाण मेमोरियल हॉस्पिटल त्यांची योग्य रीतीने काळजी घेत आहे. ये बच्चे के हिसाब से हम लोग भी इनके रिलेटिव को ढूंढ रहे हैं. अगर आ जाएंगे उनको, अगर इनको एक्सेप्ट करते हैं तो बहुत अच्छी बात है, नहीं तो हम इनके हिसाब से इनको आश्रम में भेजा जाएगा. विशेष म्हणजे सलीम आणि रुक्साना यांचा प्रेमविवाह झालाय, मात्र त्या प्रेमाचाही सलीमला विसर पडलाय. निदान या चिमुकल्यांच्या डोळ्यांतली आसव पाहून तरी पाषाण हृदय सलीमला पाझर फुटेल एवढीच अपेक्षा. कैलासपुरीसह ब्युरो रिपोर्ट, झी मीडिया, पिंपरी चिंचवड. श्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.